मस्त यम्मी, किती छान आहे. मला असं वाटतंय की कधी एकदा मी हे चिकन खाते आहे. नमस्कार, मी सरोज. परब किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. हो, चिकन हा असा प्रकार आहे की त्याच्या भरपूर अशा रेसिपी आपण बनवू शकतो. आणि त्यातलीच मला सर्वात आवडणारी रेसिपी आहे सुकं चिकन. तर चला पाहूया अशा या सुका चिकनसाठी लागणारं साहित्य आणि रेसिपीची कृती. सुकं असं मालवणीत झणझणीत असं चिकन बनवण्यासाठी मी हे ताजं असं अर्धा किलो चिकन घेऊन आले आहे. त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. ही अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची आहे. त्याला मी किसून थोडंसं भाजून घेतलं आहे. हे 3 मीडियम साईजचे कांदे आहेत ज्यांना मी उभं चिरून तेलात थोडंसं फ्राय करून घेतलं आहे लालसर होईपर्यंत. आणि त्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडाही मी मिक्स केला आहे. मी अद्रक लसूणची पेस्ट नाही वापरणार आहे. हा आपला मालवणी मसाला आहे ज्यामध्ये गरम मसाला मिक्स असतो. हा 2 चमचे मी वापरणार आहे. हे 1 टेबलस्पून हळद आहे. फोडणीसाठी आपण तेजपत्ता आणि 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे वापरणार आहोत. फोडणीसाठी हे तेल आणि चवीसाठी मीठ. आपण मॅरिनेशनसाठी चिमूटभर हळद. हळदीने काय होतं, हळद ही अँटीसेप्टिक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज असतील ते आपल्याला बाधणार नाही. 1 चमचा मीठ आणि आमचा जो मालवणी मसाला आहे तो 1/2 चमचा लावून थोडं 10 मिनटं आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवावं. त्यामुळे चिकनमध्ये सर्व चव उतरून जाते मसाल्याची. म्हणून मॅरिनेशन 10 मिनटं कमीत कमी तरी करावं. अर्धा तास केलं तर खूपच चांगलं. तोपर्यंत मी माझं जे मालवणी वाटण आहे ते वाटून घेते. आपण हे सुकं चिकनसाठी लागणारं वाटण करतो आहे. ह्यामध्ये आपण सुकं खोबरं आणि कांदा, लसूण आणि आलं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि हे वाटण वाटून घेऊया. आता आपलं हे बारीक असं छान असं वाटून झालेलं आहे. ते आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण सर्वात पहिली सुक्या चिकनला फोडणीला द्यायची तयारी करूया. त्यासाठी आपण हा गॅस पेटवून ह्याच्यावर आपण हे पॅन ठेवून घेऊया. आता आपला पॅन चांगला तापला आहे. त्यावर आपण हे फोडणीसाठीचं तेल. सुक्या चिकनसाठी तेल हे भरपूर प्रमाणात लागतं. साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल. तेल चांगलं तापलं आहे. त्यामध्ये आपण हा बारीक कांदा जो आपण चिरून घेतला आहे तो घालून घेऊया. आता हा कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा मऊसर होईपर्यंत. आता हा कांदा चांगला मऊ झाला आहे. आता आपण फोडणीसाठी तेजपत्ता घालणार आहोत. तोही थोडा तेलामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आपल्याला. आपली गॅसची फ्लेम ही मिडियमवर असली पाहिजे, नाहीतर आपला कांदा जळण्याची शक्यता आहे. आता मी माझा मालवणी घरगुती मसाला वापरणार आहे 2 चमचा. त्यालाही थोडासा तेलात आपण परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या चिकनची जी तळी आहे ती खूप छान येते. आता ह्यानंतर आपलं जे हे मालवणी वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण, ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. ह्या तेलामध्ये छानसं असं परतवून घ्यायचं. तोपर्यंत परतवायचं जोपर्यंत ह्या वाटणाचं तेल साईडला सुटत नाही. म्हणून वाटण हे तेलामध्ये जरा जास्त वेळ भाजावं, व्यवस्थित कंटाळा करू नये. माझं वाटण तेलामध्ये भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी माझे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेते. परतवून घ्यायचं मसाल्यात चिकनला. चिकनला स्वतःचं असं पाणी भरपूर प्रमाणात सुटतं, त्यामुळे आपण पाणी अगोदर घालायचं नाही आहे. लागल्यास आपण नंतर पाण्याचा वापर करणार आहोत. छान असं ढवळून घ्यावं, एक जीव करून घ्यावं मसाल्यामध्ये. हे करताना माझी गॅसची फ्लेम मिडियमवर आहे. आता आपण ह्या चिकनवर हे ताट ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे काय होईल, खाली चिकन लागणार नाही आणि चिकन व्यवस्थित शिजेल. आपण हे
ताट कमीत कमी 10 मिनिटं ठेवणार आहोत, म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजून निघेल. आता आपली 10 मिनिटं झाली आहेत, आपण पाहूया आपलं चिकन शिजलं आहे का. हे बघा, चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. आपण थोडासा चमचा घालून हे बघा पाहूया. हे चिकनचं स्वतःचं पाणी आहे जे त्याला सुटतं. छान असा सुगंध येतो आहे. सुकं चिकन तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा कोंबडी वड्यांबरोबर छान असं ताव मारून खाऊ शकता. आपण अगोदर चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं, त्यामुळे ह्यावेळेला थोडंसं 1/2 चमचा मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यावर व्यवस्थित ढवळावं, म्हणजे सर्व चिकनला मीठ आपलं लागतं. छान असं सुकं झणझणीत सणसणीत असं चिकन आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की माझं हे सुकं चिकन शिजलंय की नाही, तर ते ओळखण्याची 2 सोप्या पद्धती आहेत. एक तर मांसाचा तुकडा असा घेऊन बघावा, जर ह्याने मांस सोडलं असेल तर समजावं चिकन शिजलंय. दुसरी पद्धत अशी आहे की एक चिकनचा तुकडा घ्यायचा आणि एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि ह्या वाटीमध्ये हा चिकनचा तुकडा घालायचा आणि त्याला आपण हाताने असं प्रेस करून बघायचं. हे बघा, छान आपलं असं चिकन शिजलेलं आहे, असं सुटतं आहे, म्हणजे आपलं चिकन रेडी आहे खाण्यासाठी. हे बघा, मस्त यम्मी, किती छान आहे. मला असं वाटतंय की कधी एकदा मी हे चिकन खाते आहे. तुम्हाला जर माझी सुक्या चिकनची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवून पहा आणि मला सांगा कशी झाली. आणि हो, परब किचन कधीही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय यूट्यूबमधून बाहेर पडू नका हां.